आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। केवळ एकच महिला पोलीस कर्मचारी करते राज्य सीमा बंदी तपासणी पथकाचं काम। महिला पोलीस कर्मचाऱ्यांना राज्य सीमेवरील बंदोबस्त करताना मर्यादा येतात, त्याचा फायदा वाहनधारक व नागरिक घेत आहेत। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील 5 मैल घोसरवाड फाट्यावर असणाऱ्या सर्व वाहनांची व नागरिकांची तपासणी करावी। घोसरवाड 5 मैल येथे दोन राज्यांना जोडणाऱ्या सीमा भागात सक्षम पोलीस अधिकारी नाही, त्यामुळे कोरोना पार्श्वभूमीवर राज्यबंदी आदेश उल्लंघन होत आहे। जनतेच्या हितासाठी गांभीर्याने प्रशासनाने लक्ष द्यावं अशी मागणी प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दगडू माने यांनी केली आहे। देशात कोरोना पार्श्वभूमीवर जिल्हावर राज्यबंदी केली आहे, त्यामुळे शिरोळ तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या घोसरवाड 5 मैल बोरगाव या दरम्यानच्या जिल्हा व राज्य मार्गावर नाकेबंदी करून वाहन तपासणी करावी अशा सक्त सूचना आहेत। वाहनधारकांना वाहतूक परवाना, प्रवासाचे ठिकाण यासह सविस्तर नोंदी घेतल्या जात आहेत। शिरोळ तालुक्यातील हेरवाड नजीक 5 मैल ते बोरगाव कर्नाटक फाटा दरम्यानच्या या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे तर नाहीतच, शिवाय एक महिला पोलीस कर्मचारी नाकाबंदी बंदोबस्त करीत आहेत। या ठिकाणी काही वाहनांच्या नोंदी केल्या जात आहेत, मात्र बदली कर्मचारी उपलब्ध होत नसल्याने पोलिसांची नजर चुकून व दुपारच्या भोजन वेळेत परगावी जाण्याची वेळ निवडली जाते। महिला पोलीस कर्मचारीच्या मदतीला आरोग्य कर्मचारी आहेत, पण त्या ठिकाणी वरिष्ठ पातळीवरील सक्षम पोलीस अधिकारी नसल्याने कर्नाटक व महाराष्ट्र राज्य सीमा बंद आदेशाचं उल्लंघन सर्रास सुरू आहे। या नाक्यावर वाहनधारक वाहने थांबवत नाहीत, पर्यायी मार्गावरून पुन्हा मुख्य मार्गावर वाहतूक करतात। दुचाकी व अन्य मोठी वाहने या मार्गावरून जाण्याचा प्रयत्न केल्यास महिला पोलीस कर्मचाऱ्यांना पाठलाग करावा लागतो, पण त्यांनाही कारवाई बाबत मर्यादा येतात, त्यांच्याही सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। या ठिकाणी दोन्ही राज्याकडील सक्षम पोलीस अधिकारी व कर्मचारी पथक नसल्यानं 5 मैल फाटा येथे राज्य सीमा बंदीचं उल्लंघन केलं जात आहे। सोयीनुसार बंदी आदेश चुकारून त्या भागातील नागरिकांची अवैध धंद्यासह वाहनधारकांची वर्दळ आहे, त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांना कारवाई करताना मर्यादा येत आहेत। महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे। नमस्कार, मी दगडू माने, कोल्हापूर जिल्हा प्रहार संघटना जिल्हा उपाध्यक्ष। आज महाराष्ट्र आणि कर्नाटक या सीमेवरती म्हणजे घोसरवाड 5 मैल यावरती जर बघितलं तर सीमा भागात म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमा भागावरला हा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी नेमला आहे, पण केवळ एक महिला पोलीस कर्मचारीच वगळता आणि आरोग्य विभाग वगळता एक फारसं एक जबाबदार अधिकारी खऱ्या अर्थाने हा सीमा भागातला बंदोबस्त असल्यामुळं किंवा इथं छावणी आवश्यक आहे, काही चोरट्या मार्गाने वाहतूक सुरू आहे, त्याचबरोबर काही गुटखा मटका अवैध धंदे या बाजूनं येणारी वाहनं माणसं हे रोखण्याचं काम केवळ एका महिला कर्मचाऱ्यावर सोपवलं जातं, तर त्यासाठी एक सक्षम अधिकारी आणि चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या सीमेवर एक छावणी जर असेल तर कोरोनासारख्या महाकारी या संकटाला रोखण्यासाठी ही यंत्रणा आवश्यक आहे। विशेषतः या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना कळकळीचं आव्हान म्हणजे विनंती करतो आम्ही की कर्नाटकच्या सीमा भागात खऱ्या अर्थानं दोन्ही राज्यांना जोडणारा हा 5 मैल घोसरवाड येथील असणारा बंदोबस्त पोलीस आरोग्य विभाग असेल, त्याचबरोबर ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्था असतील, या सर्वांच्या सहकार्यानं एक चांगल्या प्रमाणे कर्तव्यदक्ष अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली हा बंदोबस्त या ठिकाणी आवश्यक आहे। 24 तास ड्युटी करणारे काही कर्मचारी फक्त या ठिकाणी महिला वर्ग महिला कर्मचारी पोलीस आहेत, त्याचबरोबर काही नाईट ड्युटीला पोलीसच कर्मचारी असतात, तर अधिकारी कोण नसतात, या ठिकाणी खऱ्या अर्थानं गांभीर्याने घेण्याची गरज आहे।